आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जातीला नाही तर कर्तृत्ववान महिलेला विजयी करा, सौ जोल्ली यांना विजयी करण्याचं घाटके यांचं आवाहन. मी भाजपचा नाही तर तुम्हा निपाणी मतदारसंघातील कर्तृत्ववान अशा रणरागिणी आणि माझ्या भगिनी आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा प्रचार करायला आलो आहे. या निवडणुकीत जातीला नाही तर एका कर्तृत्ववान महिलेला विजयी करा असे आवाहन कागलचे समरजित सिंह घाटगे सरकार यांनी व्यक्त केले. कारतग येथील जाहीर सभेत बोलताना शाहू कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे पुढे म्हणाले, गेल्या 5 वर्षात आमदार जोल्ले यांनी राबवलेली कामे आणि महिलांची उन्नती ही जातीकडे पाहून नव्हे तर माणूस म्हणून केली आहे. त्यामुळे निवडणुकीत जातीकडे पाहून नव्हे तर विकास कामांकडे पाहून मतदान करा आणि आमदार सौ जोल्ले यांना निवडून आणा असे आवाहन घाटगे यांनी केले. यावेळी हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, रेश्मा संधी, अण्णासाहेब जोल्ले, आमदार सुरेश हाळवणकर आदींनीही आमदार सौ जोल्ले यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन केले. जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, पवन पाटील, मनोहर माने यांच्यासह भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कारतगावहून रंगराव बन्ने सह शिवाजी भोरे. मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार म्हणून आलो नाहीये, इथं मी स्वतः माझ्या बहिणीच्या प्रचाराला आलोय असं म्हटलं. आता जर आम्ही बहीण का म्हणतो, हे कुठलं जुनं काँग्रेस भावनिक आव्हान नाहीये. बहीण, आई, ताई, काकी, मुलगी म्हणून म्हटलं नाही. आज शाहू महाराजांचं वारस म्हणून, शाहू महाराजांच्या रक्ताच्या वारसापेक्षा विचारधारांचा वारस हे मोठं असतं हे वक्तव्य बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं रक्ताच्या वारसापेक्षा ज्याचं मोठं कर्तृत्व आहे जे मी मान्य करतो ते म्हणजे झोली बहिणी. म्हणून रक्ताचं नसेल तर कर्तृत्वाचं नाता आहे आणि कर्तृत्वामध्ये माझ्यापेक्षा ज्या ज्येष्ठ आहेत ती माझ्या थोड्या बहीण म्हणून माझ्या थोड्या बहिणीच्या प्रचारला मी आलोय. आणि सगळ्यांनी आज उल्लेख आहे, आज विकासाचा मुद्दा घेतला तर सगळ्यात महत्वाचं आहे की 2008 पराजय झाल्यापासून 5 वर्ष त्या त्यांच्या नव्या झाले. 2013 जेव्हा ते आमदार झाल्या विपक्ष मध्ये एवढा सगळं काँग्रेसचं वातावरण माहिती दिलेली आहे. परंतु मी एक सर्वसामान्य स्त्री भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आल्यानंतर जी तुमच्यासाठी घरामध्ये होती, जी तुमच्यासाठी घराचं घर सांभाळून तिचा व्यवसाय सांभाळत होती, परत फक्त तिच्या शिक्षणाच्या जोरावरती जेव्हा भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पक्ष एक चांगला कणखर निर्णयक्षम आणि कर्तृत्ववान असा उमेदवार त्या ठिकाणी देतो आणि तो निवडून आल्यानंतर त्याच्यानंतर कित्येक कोटीची कामं आपल्या या मतदारसंघामध्ये करतो, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या सन्माननीय जोल्ले.